मी धन्यवाद देऊ इच्छित आहे की 15 दिवस पूर्वी जेव्हा मला कोविड झाला होता आणि त्यामध्ये तुम्ही सर्वांनी जे शुभेच्छा दिली जे विश केला त्याच्याच हे परिणाम आहे की आज 15 दिवस नंतर मी रूपाने आपल्या समोर आहे। तो आपले सर्वांना मी सर्वप्रथम धन्यवाद देऊ इच्छित आहे आपण जे विश केला शुभेच्छा दिली त्याबद्दल। आता जेव्हा मला स्वतः कोविड झाला आणि मागचे 1.5 वर्षापासून जवळपास यस 1 वर्ष कंप्लीट झाला तेव्हापासून कोविडमध्ये आम्ही काम करत होतो फ्रंटलाईन वर्कर म्हणून या बट नाव मला कोविड का झाला हे एक प्रश्न सर्वांसमोर असेल आणि दुसरा जेव्हा मी 2 वेळा वैक्सीन घेतलेली आहे वैक्सीनची 2ही डोस घेतलेली आहे तेव्हा बरेच लोकांमध्ये हे जिज्ञासा आहे क्युरियोसिटी आहे की 2 डोस घेतल्यानंतर जर कोविड झाला देन वैक्सीन का घेतली पाहिजे हे प्रश्न खूप लोकांच्या मनामध्ये आहे आणि इवन MOH आमची नीता पाडलकर मॅडम आपली घाटीची डीन कानन हेलीकर मॅडम आमचे सिटी इंजिनियर सखाराम पांढरे साहब आणि आमचे ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर रवींद्र निकम महोदय हे सर्वांना कोविड झाला आणि हे सर्वांनी लस घेतली होती आणि लस घेतल्यानंतर कोविड झाला। तर या प्रश्नावर मी परत येईल की लस घेतली आणि त्यानंतर कोविड झाला आणि त्याचा काय परिणाम राहिला आणि त्यामध्ये काय केला पाहिजे। आज थोडंसं जास्त नाही बोलणार आहे शॉर्टमध्ये करणार आहे। पहिली गोष्टी ज्याप्रमाणे आपण मागच्या संवाद करत होतो की सध्या आपल्या औरंगाबाद शहरामध्ये पर्टिक्युलरली कोविडची परिस्थिती काय आहे तर आपल्याला मी सांगू इच्छित आहे की 31 मार्च वॉज द डेट जेव्हा आपल्या औरंगाबाद शहरामध्ये टोटल 1090 पॉझिटिव्ह केसेस आढळून आले होते 31 मार्चला। त्यानंतर 1 एप्रिल 922, 2 एप्रिल 765, 3 एप्रिल 952, 4 एप्रिल 887, 5 एप्रिल 892, 6 एप्रिल 784, 8 एप्रिल 878, 9 एप्रिल 913, 11 एप्रिल 1087, 12 एप्रिल 720, देन 777, 13 एप्रिल 813, 14 एप्रिल 771, 15 एप्रिल 767, 16 एप्रिल 638 आणि काल आपल्याकडे 618 केसेस आले। तर कालची आपली जी पोझिशन होती काल टोटल 618 केसेस पॉझिटिव्ह आले होते। आतापर्यंत औरंगाबाद शहरामध्ये टोटल 72,320 लोकांना कोरोना डिटेक्ट केला गेला आहे त्याच्यापैकी 62,850 इतके पेशंट डिस्चार्ज झालेले आहे। कॅज्युअल्टीज 1455 कॅज्युअल्टीज आहे। आज सध्या आज की डेट मध्ये ऍक्टिव्ह पेशंट जे आहे ते 8015 आहे। आता 1 एप्रिल पासून जे केसेस जे आपल्याकडे येत आहे त्यामध्ये एक ट्रेंड आपण हे बघत आहे की नॉर्मली केसेसची संख्या औरंगाबाद शहरामध्ये कमी होत चाललेली आहे। ऑल दो टेस्टिंग लेवल सेम आहे टेस्टिंग तोच म्हणजे 6,000 टेस्ट आपण जेव्हा 31 मार्चला करत होतो तेव्हा आपल्याकडे 1100 केस येत होते आणि तोच 6,000 टेस्ट जर आपण काल करत आहो तो आपल्याकडे 618 केस आलेले आहे। तर सेम टेस्टिंग लेवलवर केसेस हळूहळू डिक्लाईन होईल जे आपण अनालिसिस करतो त्या अनुषंगाने आपण एक ट्रेंड तो हे नक्की बघू शकत आहे की आपला या कोविड केसेसमध्ये हळूहळू शहरामध्ये पर्टिक्युलरली औरंगाबाद सिटीमध्ये हळूहळू केसेस कमी होऊ लागलेले आहे।
मे बी रिझन काय होऊ शकत आहे तर त्याचे खूप रिझन असू शकत आहे, बट दोन जे नोन रिझन आहे ते मी आपल्याला मेन्शन करू इच्छित आहे. पहिली गोष्टी आपल्याला हे मी सांगू इच्छितो की जे आपला आंशिक लॉकडाऊन होता तो आणि आता जे 100% ब्रेक दी चेन अंतर्गत जे लॉकडाऊन आहे ते या दोघेही लॉकडाऊनचा इम्पॅक्ट अल्टिमेटली शहरामध्ये जे केसेसचे नंबर्स आहेत त्याच्यावर कुठे ना कुठे झालेला आहे. अदरवाईज आणखी कोई मेजर रिझन नाही आहे की केसेसमध्ये कमी आली पाहिजे. सेकंड रिझन हे आहे की जेव्हा केसेस वाढू लागले आणि हळूहळू आपले सर्व नागरिकांना आपल्याला कोविड व्हायरसची जी गंभीरता आहे त्याची जाणीव झाली आणि आपण स्वतः जे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि घरातून कमीत कमी बाहेर पडणे आणि सोप सॅनिटायझरचा वापर करणे हे जे चार सूत्री होती त्याच्या औरंगाबाद नागरिकांनी थोडासा आता अप्रैल मार्च एंड आणि अप्रैल मध्ये थोडा जास्त वापर केलेला आहे, अवलंबन केलेला आहे, त्याचा परिणाम पण केसेसमध्ये कमी मध्ये आपल्याला दिसत आहे. नाव बारंबार काही लोकांच्या मनामध्ये या एक नॅचरल प्रश्न येतात की जेव्हा मागच्या वर्षी फरवरी पासून केसेस सुरू झाले आणि देन फरवरी पासून आणि नोव्हेंबर पर्यंत जे स्ट्रॅटजी अवलंबन केली त्याच प्रमाणे या वर्षी पण स्ट्रॅटजीचे अवलंबन केला पाहिजे. तर यामध्ये एक गोष्टी मी परत आपल्याला शेअर करू इच्छितात आहे की मागच्या वर्षी आपण जे केला ते याच्यामुळे केला की आपल्याकडे कोणतंही अन्य विकल्प नाही होता. व्हायरस वॉज न्यू, आपण पहिली वेळी फेस करत होतो आणि लॉकडाऊन आणि अन्य जे गोष्टी होती ते केली. बट या वर्षी जेव्हा आपण कोविड सोबत फाईट करत आहे तर आपल्याकडे एक रामबाण आहे, आपल्याकडे एक अमोघ आयुध आहे ज्याचा वापर करून आपण कोविडची सिच्युएशन विदिन 30 डेज, विदिन 45 डेज आपण कंट्रोल करू शकत आहे. सेम टाइम मागच्या वर्षी जी आपली स्ट्रॅटजी होती त्याच्याच जे चांगले पॉइंट्स आहे त्याच्या कंटिन्यू करणे आणि प्लस यावर्षी ती स्ट्रॅटजीमध्ये काही पॉइंट्स ऍड करणे अत्यंत आवश्यक आहे. पुरानी लकीर पे चल के बहुत बेनिफिट इस साल नहीं होने वाला है. तो जो लोगों को थोड़ा सा क्यूरियसिटी हो रही है कि इस साल हम क्या कर रहे हैं तो त्याच्यासाठी मी सांगू इच्छिताता है कि नाउ वी हैव ए अमोघ आयुध एंड दैट इज अ वैक्सीनेशन. जे प्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने याच्यामुळे या वर्षी तुम्ही बघत असेल की जेव्हा मार्च पासून आपल्या औरंगाबाद शहरामध्ये कोविड केसेस मध्ये हळूहळू वाढ होऊ लागली त्यामध्ये औरंगाबाद शहर महानगरपालिकेने एक विशेष रणनीतीचा अवलंबन केला. आपली जे जुनी स्ट्रॅटजी होती मॅक्सिमम टेस्टिंग, हेल्थ केअर फॅसिलिटी मॅनेजमेंट, मॅनेजमेंट ऑफ मेडिसिन रेमडेसिवीर, मॅनेजमेंट ऑफ ऑक्सिजन, झिरो वॉर रूम, झिरो टाइम लॅग रिपोर्टिंगमध्ये, वॉर रूम, सिटी एंट्री पॉइंट्स हे सब अवलंबन आपण केला आणि त्यासोबतच आता या महिन्यामध्ये लॉकडाऊन मध्ये जे नाकाबंदीमध्ये जे आपण टेस्टिंग सुरू केली दॅट इज अ न्यू थिंग. कारण की बरेचसे असे लोक शहरामध्ये आहे ज्यांना इतका परिस्थिती गंभीर आहे त्याची जाणीव असताना अनावश्यक ते शहरामध्ये फिरत होते. तर त्याची याच्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद सिटी पोलीसने डिसाईड केला की जिथे जिथे पोलीसचे आपले नाका आहे तो शहरामध्ये 6 स्थानांवर आपण जे लोक असे अनावश्यक फिरत आहे त्याचं टेस्टिंग करूया. त्याचा चांगले परिणाम आलेले आहे आणि आता अगोदर तिथे 6 टीम डिप्लॉय केली गेली होती आता 12 टीम आपण डिप्लॉय केलेली आहे. तो 8-8 की शिफ्ट मध्ये तो टेस्टिंग सुरू आहे आणि येणारे दिवस मध्ये तो टेस्टिंग मध्ये आणखी आपण वाढवणार आहे. बट नाव कमिंग ऑन वॅक्सिनेशन, आज मी कोरोना झाले नंतर मी 36 वर्षाचा माणूस, मी आज जिवंत आहे. 55 इयर्स ओल्ड माय MOH नीता पाडलकर, त्यांना पण कोरोना झाला, ती पण आज जिवंत आहे. अबाउट 62 इयर ओल्ड घाटीची डीन कानन येलीकर मॅडम, त्यांना पण कोरोना झाला, ते पण आज जिवंत आहे.
आणि 58 इयर ओल्ड सिटी इंजिनियर त्यांना पण कोरोना झाला, ते पण आज जिवंत आहे. सेम अबाउट एडिशनल कमिशनर रवींद्र निकम. तो प्रश्न हे आहे की हे इतके लोकांना जे माझ्या चला ठीक आहे ओके बिलो 40 आहे, बट एबो 40 वाले जे लोक होते त्यांना कोरोना झाला आणि कोणतेही कॅज्युअलिटी नाही आहे आज आणि आज ते जिवंत आहे, वाय? यामध्ये व्हॅक्सिनचा खूप मोठा रोल आहे. इमॅजिन जर त्याने व्हॅक्सिन नाही घेतली असती देन आज त्या परिस्थिती जी आहे ते काही वेगळी असू शकत होती, परंतु तसा नाही झाला. इट इज ओनली ड्यू टू व्हॅक्सिन. अँड मला कोरोना स्वतः झाला आणि मी डिफरन्स रिलाईज केला की जेव्हा व्हॅक्सिन मला मी घेतली होती त्याच्यामुळे माझ्या मला कोरोनाची जी तीव्रता होती ते इतका जास्त नाही होती. माइल्ड फीवर, बॉडी पेन अँड रनिंग नोज, दॅट वॉज द सिम्पटम. आणि तो सिम्पटम पण 4-5 दिवस मध्ये गेले. तर नाव जेव्हा आपल्याकडे व्हॅक्सिनचे अस्त्र उपलब्ध आहे तेव्हा माझ्या आणि औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे असं मत आहे की आपल्याला व्हॅक्सिनवर फोकस केला पाहिजे. नाव यशस्वी परिणाम हे आहे, नॉर्मली औरंगाबाद शहरामध्ये 4.5 लाख हाऊसहोल्डची गणना केली जातात आणि 4.5 लाख जेव्हा हाऊसहोल्ड आहे तर तेव्हा आपल्याला मी सांगू इच्छित आहे आमची प्लॅनिंग जे आम्ही मार्च पासून अवलंबन करत होतो आणि जे ध्येय जे स्ट्रॅटजी या जे अनालिसिस घेऊन आपण हे स्टेप क्रियान्वित करत आहे. प्लॅनिंग इज की 4.5 लाख हाऊसहोल्ड आहे आणि जर 4.5 लाख हाऊसहोल्ड आणि 17 लाख पॉप्युलेशन, 17 लाख पॉप्युलेशन मध्ये जे वर्थ जे आपले 45 अँड एबो पॉप्युलेशन आहे तोच पॉप्युलेशन मध्ये कोरोना झाल्यानंतर कॅज्युअलिटी जास्त आहे. अगेन आय एम रिपीटिंग क्लिअरिंग माय सेंटेन्स, 20-45 जे ग्रुप आहे ते कोरोनाचे मूल स्प्रेडर आहे, ते सुपर स्प्रेडर म्हणून काम करत आहे कारण की विविध कारणामुळे त्यांना घरातून बाहेर जावं लागतात आणि बाहेर जाऊन ते कोरोना घराला घेऊन येतात. बट कॅज्युअलिटी जे आहे ते एबोव 45 मध्ये मॅक्सिमम जास्त कॅज्युअलिटी आहे. औरंगाबाद महानगरपालिकाची प्लॅनिंग अशी आहे की जर पुढचे 1 महिन्यामध्ये औरंगाबाद महानगरपालिका 45 वर्षचे वरती जितके लोक आहे या सर्वांचं जर आपण व्हॅक्सिनेशन करू शकलो तर त्यामध्ये 2-3 गोष्टीचा आपल्याला बेनिफिट होणार आहे. पहिली गोष्ट की आपल्याकडे जे कॅज्युअलिटी होत आहे जे डेथ्स होत आहे ते ड्रास्टिकली रिमूव्ह होतील. सेकंड ज्या व्यक्तीच्या व्हॅक्सिनेशन त्याला होणार आहे त्याच्या इंडिव्हिज्युअली त्याचा फायदा होईल. आणि थर्ड की जो व्यक्तीला व्हॅक्सिनेशन झालेलं आहे त्याला तो सुपर स्प्रेडर म्हणून तो नाही काम करणार आहे, तर समाजामध्ये जे व्हायरसचे पसरण्याची जी स्पीड आहे ते पण कमी होईल. तर नाव जेव्हा आमच्या औरंगाबाद महानगरपालिकाचं ठाम मत आहे, देशामध्ये काय चाललेलं आहे राज्यामध्ये काय चाललेलं आहे त्याच्यावर जास्त आपण भाष्य नाही करत आहे, औरंगाबाद महानगरपालिकेचं ठाम मत आहे की जर आपण मिशन मोडमध्ये विदिन नेक्स्ट 30 डेज हे 45 एबोव सर्वांचे जर आपण व्हॅक्सिनेशन करू शकलो देन आपल्याला परमानंट लाभ होणार आहे कमीत कमी या वर्षासाठी. बिकॉज लॉकडाऊन जे आता लागलेला आहे या ब्रेक द चेन जे आपला आता आहे इफेक्ट मध्ये तो ब्रेक द चेनचा बेनिफिट आपल्याला इतका होणार आहे की जे आज डूम डे येणार होता ते 3 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर येईल. आपल्याला कोरोनातून परमानंट सुटका तोपर्यंत नाही होणार आहे जोपर्यंत की आपण व्हॅक्सिनेशन नाही करून घेत आहे. ना औरंगाबाद महानगरपालिकेला आतापर्यंत पुरेसा व्हॅक्सिन आपण सुनिश्चित केलेली आहे, माननीय हेल्थ सेक्रेटरी साहेबांसोबत बात करून त्यांना कॉन्फिडन्स देऊन आपण हे इन्शुअर केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की ज्या स्पीडने तुम्ही व्हॅक्सिनेशन करणार आहे त्या स्पीडने आम्ही तुम्हाला व्हॅक्सिनेशन पुरवठा करणार आहे. तर याच्यामुळे आपण औरंगाबाद महानगरपालिकाचे उपायुक्त अपर्णा ठेटे मॅडम याच्या अंतर्गत आपण स्पेशल टीम्स फॉर्म केलेली आहे व्हॅक्सिनेशनसाठी. टोटल औरंगाबाद आणि जीएमसी घेऊन टोटल 117 व्हॅक्सिनेशन सेंटर काम करत आहे, प्रायव्हेट 26 सेंटर काम करत आहे, याप्रमाणे टोटल औरंगाबाद शहरामध्ये 143 सेंटर काम करत आहे.
प्लॅनिंग आपण अशी केली की प्रत्येक वॉर्डमध्ये कमीत कमी एक सेंटर अवश्य असला पाहिजे आणि ट्रस्ट मी औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज द फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन ज्याने हे इन्श्युअर केलेलं आहे की प्रत्येक वॉर्डामध्ये एक कमीत कमी एक वॅक्सिनेशन सेंटर आहे ज्याच्यामुळे नागरिकांच्या सोय होईल. याच्या व्यतिरिक्त जे आपला पुढची नेक्स्ट आम्ही जात आहे व्यापाऱ्यांसाठी आम्ही 11 सेंटर्स ओपन करत आहे वॅक्सिनेशन चे. मासिया जे इंडस्ट्री कामगार आहे त्याच्यासाठी 2 वॅक्सिनेशन सेंटर ओपन करत आहे आणि बँक जे कर्मचारी आहे त्याच्यासाठी 10 वॅक्सिनेशन सेंटर ओपन करत आहे. याच्या व्यतिरिक्त बस स्टँड, रेल्वे स्टेशन, हाय कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, मोठे जे गृहनिर्माण सोसायटी आहे तिथे पण आपण वॅक्सिनेशन च्या इम्प्लिमेंटेशन सुनिश्चित करत आहे. यासोबतच जे झोमॅटो, स्विगी, हॉटेल इंडस्ट्रीचे डिलिव्हरी बॉयज, गर्ल्स आहे, रिक्षावाले आहे त्याच्या पण आपण इन्श्युअर करत आहे की त्याच्या पण वॅक्सिनेशन झाला पाहिजे. नाव टोटल जेव्हा आपण एनालाइज करतो, परिस्थितीला विश्लेषण करतो, आतापर्यंत औरंगाबाद महानगरपालिकेने आपल्या सांगण्यामध्ये मला हर्ष आहे, आनंद आहे की लोकसंख्याप्रमाणे जर तुम्ही बघितला तर इट्स वन ऑफ द बेस्ट परफॉर्मिंग महानगरपालिका ज्याने आतापर्यंत 1,70,000 लोकांचे वॅक्सिनेशन सुनिश्चित केलेलं आहे. म्हणजे औरंगाबाद शहराची पॉप्युलेशन 17 लाख पैकी 10% पॉप्युलेशनच्या आपण वॅक्सिनेशन सुनिश्चित केलेलं आहे. माझ्या अनालिसिस विश्लेषण असं आहे की जर हे जे 1,70,000 आहे 10% आहे हे जर आपण हे वॅक्सिनेशन आपण 30% ते 40% पर्यंत जेव्हा आपण घेऊन गेलो तेव्हा आपला औरंगाबाद कोरोनापासून सेफ होऊन जाणार आहे. नाव वॅक्सिन नॉर्मली आतापर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ज्याप्रमाणे ज्या स्पीडने आपण वॅक्सिनेशन करणार आहे त्याचं त्या अनुषंगाने भेटणार आहे आणि जर 1-2 दिवसचा गॅप झाला तर त्याला इतका मोठा इश्यू करण्याची गरज नाही आहे. ओके, दिस इज सर्वांना माहिती आहे की वॅक्सिनेशन वॅक्सिन्सची संख्या लिमिटेड आहे, त्याचं योग्य नियोजन, त्याचं ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट हे सब कुछ आपल्याला करावा लागत आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत तो वॅक्सिनेशन मध्ये कोणताही खंड नाही पडलेला आहे. वी विल ट्राय की वॅक्सिनेशन मध्ये कोणताही खंड नाही पडला पाहिजे, परंतु जर भविष्यामध्ये 1-2 दिवसचा काही असा आला तर त्यावेळी थोडासा सब्र ठेवायचा आहे, पेशन्स ठेवायचा आहे आणि वॅक्सिनेशनच्या जेव्हा ओपन सेंटर ओपन झाला त्याचा लाभ घ्यायचा आहे. नाव पॉइंट इज सर्वांना हे वाटत आहे की आता लॉकडाऊन झालेला आहे आणि 30 एप्रिलला जेव्हा लॉकडाऊन या ब्रेक द चेन जे आहे ते संपेल आणि त्यानंतर आम्ही परत नॉर्मल मोडमध्ये जाऊ शकत आहे. आय डोंट थिंक सो. त्याच्याच मुळे मी आज आपल्यासोबत संवाद साधत आहे. ब्रेक द चेन इज अ टेम्परेरी स्टेप्स टू ब्रेक द चेन. कोरोनाची जे साखळी आहे त्याला तोडण्यासाठी ते टेम्परेरी स्टेप आहे आणि त्याच्यामुळे जे हेल्थ फॅसिलिटी आपली आज ओव्हरवेल्म्ड होत आहे, रेमडिझिव्हिअरचं जे आपण एक स्ट्रेस फेस करत आहोत त्यामध्ये हेल्प होणार आहे. परंतु औरंगाबाद शहर तेव्हाच सेफ होणार आहे जेव्हा की त्याच्या 45 वर्षचे एबो जितके नागरिक आहे सर्वांचं वॅक्सिनेशन झाला असेल तेव्हा. याच्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेने आतापर्यंत डिसिजन नाही घेतलेला आहे, बट औरंगाबाद महानगरपालिका वेट अँड वॉच सिच्युएशन मध्ये आहे आणि वी मे टेक द डिसिजन की 30 नंतर जर कोणी व्यक्ती रोडवर येत आहे आणि तो वॅक्सिनेशनसाठी पात्र आहे तर त्याला तेव्हाच रोडवर येण्याची आपण परमिशन देणार आहे जेव्हा की त्याने वॅक्सिनेशनची डोस घेतली असेल. आय नो वॅक्सिनेशन इज स्वच्छिक, परंतु औरंगाबाद महानगरपालिका बिकॉज एक व्यक्तीला आम्ही हे परमिशन नाही देऊ शकत आहे की तुम्ही पूर्ण शहराला आपण संक्रमित करा. इंटरेस्टिंग फॅक्ट हे आहे की आज
मला बरेचसे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आणि बरेचसे डिस्ट्रिक्टचे फोन येत आहे की भाई तुम्ही इतके वॅक्सिनेशन टीम तुम्ही कसा फॉर्म केलेला आहे आणि तुम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये वॅक्सिनेशन कसा सुनिश्चित करत आहे. तर याच्या जे गुपित आहे ते मी गुपित ठेवत आहे, त्याबद्दल जास्त भाष्य नाही करत आहे. बट औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशनने हे इन्श्युअर केलेलं आहे की पुरेशी टीम असली पाहिजे आणि जे आपली मेगा वॅक्सिनेशन मिशन सुरू आहे, मोहीम सुरू आहे, त्यामध्ये पर्याप्त वॅक्सिनेशन झाला पाहिजे. यासोबतच औरंगाबाद महानगरपालिकाने टेस्टिंग सेम लेवलवर ठेवलेली आहे. जे पण आपले लोक आहे, जे टीम डिप्लॉय केली गेली होती, ते टीम आज पण टेस्ट करत आहे आणि टेस्टिंग आणखी वाढवण्याचा आपला विचार आहे, जितका मॅक्सिमम पॉसिबल आहे तितका. परंतु मेन पॉइंट इज की हे सर्व जे उपाय योजना आहे, टेस्टिंग, हेल्थ केअर फॅसिलिटी मॅनेजमेंट, ऑक्सिजन मॅनेजमेंट, रेमडेसिवीर मॅनेजमेंट, एम्बुलन्स मॅनेजमेंट, या नाकाबंदीवर टेस्टिंग, सिटी एंट्री पॉइंट्सवर टेस्टिंग, हे सर्व उपाययोजना आपल्याला परमानंट समाधान नाही देऊ शकत आहे. ओनली वॅक्सिनेशन इज ए स्टेप की जो आपल्याला एक परमानंट समाधान देऊ शकत आहे. आणि जेव्हा औरंगाबाद शहरामध्ये वॅक्सिनेशन पूर्ण पात्र नागरिकांचा झाला, तर नंतर आपली स्थापना ओपन राहणार आहे, आपण सर्व जे आपला राजकाज व्यवहार आहे ते परत सामान्य मार्गावर येऊ शकत आहे. तसंच मुले औरंगाबाद महानगरपालिकेने पूर्णपणे वॅक्सिनेशनवर भर दिलेला आहे. आणि आज जे मी फेसबुक लाईव्ह पण करत आहे, तर त्यामध्ये मेन जे विषय वस्तू आहे ते आपल्याला मी हेच कन्व्हिन्स करण्याचे प्रयत्न करत आहे की वॅक्सिनेशन इज अल्टिमेट सोल्युशन फॉर द औरंगाबाद सिटी, फॉर द स्टेट, फॉर द कंट्री. आता इस्रायलचं एक्झाम्पल घेऊया. इस्रायलमध्ये 1 करोड त्यांची लोकसंख्या आहे आणि त्यांनी 1 करोड लोकांना वॅक्सिनेशन देऊन ते मोकळे झाले. आता इस्रायलमध्ये त्याच्या जे सामान्य दैनंदिन व्यवहार आहे, राजकाज आहे, ते परत सुरू झालेलं आहे. आणि आता इस्रायलने लोकांना हे पण परमिशन दिलेली आहे की तुम्ही विदाउट मास्क आता तुम्ही बाहेर पडू शकत आहे, जाऊ शकत आहे. तर याच्याच मुळे वॅक्सिनेशन पर फोकस द्यायचे आहे आणि जे लोक पात्र आहे वॅक्सिनेशनसाठी त्यांना 100% वॅक्सिनेशन घेऊन 30 एप्रिल पर्यंत मोकळे व्हायचे आहे. अदरवाइज 30 एप्रिल नंतर वी विल अगेन, मी सांगत आहे की औरंगाबाद महानगरपालिका त्या मनस्थितीमध्ये आहे की इट मे टेक द डिसिजन की विदाउट वॅक्सिनेशन शिवाय स्थापना ओपन नाही करायची आहे, समाजमध्ये रोडवर नाही यायचे आहे. या व्यतिरिक्त आपला जे माझ्या हेल्थ माझ्या हाती मोबाईल ॲप आहे, त्याचे मार्फत आपण बरेचसे जे हेल्थ केअर फॅसिलिटी मॅनेजमेंट, ऑक्सिजन मॅनेजमेंट, हे सब कुछ आपण केलेले आहे. बट यासोबतच एक जे रिव्होल्युशनरी काम झाला की नाव कोणतेही पेशंट ज्याच्या टेस्टिंग आरटीपीसीआर साठी सॅम्पल जात आहे, त्याला त्याचे मोबाईलवर आपण इमिडिएटली 0 टाइम लॅगने, 0 टाइम गॅपने आपण त्याला मेसेज पाठवून त्याची रिपोर्ट जी आहे ते त्याला कळत आहे. अगोदर त्याला व्यक्तीला त्याला सेंटरवर परत यावं लागायचं अथवा आमचे डॉक्टर कॉल करत होते. तर यावर्षी आपण टेक्नॉलॉजीचा एक हे चांगला यूज केलेला आहे की संबंधित व्यक्तीची जे रिपोर्ट आहे ते संबंधित व्यक्तीला भेटत आहे. नाव इट्स अ टफ टाइम आज जे सध्या औरंगाबाद मध्ये आहे. आय एम नॉट टू मच वरीड अबाउट सिटी. सिटीमध्ये केसेस नियंत्रणमध्ये आहे आणि हळूहळू कमी होऊ लागलेले आहे. परंतु औरंगाबादचं जे मेडिकल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर जे स्ट्रेस आहे तो बेसिकली आता रुरल औरंगाबादमध्ये केसेस वाढू लागलेले आहे. आणि सेम टाइम मराठवाड्याचे सर्व डिस्ट्रिक्टचे सिरियस केसेस, नॉट माइल्ड केसेस नाही, मराठवाड्याचे सर्व डिस्ट्रिक्टचे, जलगाव, अहमदनगर, बुलढाणा, वाशिम, इवन नाशिक तक इतके जो सिरियस केसेस आहेत ते औरंगाबाद शहरामध्ये येत आहे. आणि ते जे इथली जे मेडिकल फॅसिलिटी आहे ते त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे. नो प्रॉब्लम, ऑब्व्हियसली औरंगाबाद पूर्ण मराठवाड्याची राजधानी म्हणून त्याची ओळख आहे. आणि जर अदर डिस्ट्रिक्टमध्ये पेशंट साठी पर्याप्त मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, तर औरंगाबादमध्ये जे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर उभा केला गेला आहे तो
आपण करणार, त्याचा बेनिफिट ते घेऊ शकत आहे. बट ऑब्व्हियसली की त्याचा स्ट्रेस जे आहे ते औरंगाबादच्या मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर होत आहे, त्याचा परिणाम औरंगाबादच्या मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर दिसत आपल्याला आहे. औरंगाबाद महानगरपालिकेने औरंगाबाद मध्ये रेमडेसिवीरची पर्याप्त व्यवस्था केलेली आहे. 10,000 रेमडेसिवीरचे ऑर्डर दिले गेले आहे, लवकर तो पण मेडिसिन भेटणार आहे. ऑक्सिजन बाबत आपण इन्शुअर केलेलं आहे की जितके ऑक्सिजन प्लांट आहे आपले सर्व मेडिकल यूजसाठी त्याचा वापर केला जाणार आहे. सेम टाइम CCC मध्ये आपण त्याला ऑक्सिजनेटेड बेडची आपण अपग्रेडेशन करत आहे. अप्रॉक्सिमेटली 1,000 ऑक्सिजनेटेड बेड आपण एक्स्ट्रा क्रिएट करत आहे आणि याचप्रमाणे आपण 500 ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर पण आपण काही CSR मधून आणि काही परचेस करून आपण घेत आहे की इन एनी इमर्जन्सी सिच्युएशन आपले औरंगाबादचे नागरिकला हॉस्पिटलमध्ये बेड अथवा ऑक्सिजन भेटलीच पाहिजे. यामध्ये आतापर्यंत मेल्ट्रॉनने इतका चांगला, मेल्ट्रॉन हॉस्पिटल जे आपला आहे इतका चांगला रोल प्ले केलेला आहे. मोर दॅन 7,000 पेशंट आतापर्यंत मेल्ट्रॉनने ट्रीट केलेले आहे आणि मागच्या वर्षी मेल्ट्रॉन फक्त लमसम CCC म्हणून काम करत होता, परंतु या वर्षी मेल्ट्रॉन पूर्णपणे DCSC म्हणून काम करत आहे आणि माइल्ड टू व्हेरी सिरियस पेशंट मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वैशाली आणि टीम मॅनेज करत आहे. इवन माझा पण ट्रीटमेंट मेल्ट्रॉनमध्ये मी घेतला आणि डॉक्टर वैशाली आणि त्याची जी टीम आहे त्यांनी आम्हाला मला मेडिसिन दिली आणि ट्रीट केलेलं आहे. पोस्ट कोविड फॅसिलिटी बाबत एक इश्यू आहे, कारण की आता मला कोविड झालेला आहे त्याच्यामुळे मी थोडासा ते फील करतो की टायर्डनेस येतात आणि काही कॉम्प्लिकेशन्स जे मेडिसिनचे साईड इफेक्ट आणि ETC आहे त्याचा परिणाम शरीरावर राहतात. त्याच्यामुळे आपले माझ्या हेल्थ माझ्या हाती मोबाईल ॲपमध्ये आपण पोस्ट कोविड काउन्सिलिंगची व्यवस्था सुरू केलेली आहे, त्याचा पण आपण नागरिक सर्व लोक लाभ घेऊ शकत आहे. तो ओव्हरऑल जे आज मी आपल्याला सांगू इच्छित आहे औरंगाबादच्या सर्व नागरिकांना, औरंगाबाद शहरामध्ये स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे बट परिस्थिती नियंत्रणमध्ये आहे. वी आर फेसिंग स्ट्रेसफुल सिच्युएशन आपण का फेस करत आहे, कारण की पूर्ण मराठवाडा आणि जे ॲडजॉइनिंग डिस्ट्रिक्ट आहे तिथले पण सिरियस पेशंट इथेच येत आहे. औरंगाबाद शहरात मधून जे पेशंट येत आहे ते कमी संख्यामध्ये आहे आणि वी आर मॅनेजिंग देम बेटर. ओव्हरऑल बरेचसे मतांतर आणि हे सर्व कुछ चाललेलं आहे, परंतु अगेन औरंगाबाद महानगरपालिकेचं हे ठाम मत आहे की जर आपल्याला या कोविड क्रायसिस जे पॅन्डेमिक आता आलेला आहे आणि त्याचे सेकंड वेव आलेली आहे त्याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि थर्ड वेव आपले हे इन्शुअर करायचं आहे की थर्ड वेव आपल्या औरंगाबादला नाही आली पाहिजे आणि त्याचा बॅड इफेक्ट नाही झाला पाहिजे, तर वॅक्सिनेशन इज ओनली सोल्युशन. आज इतकी 143 टीम्स डिप्लॉयड आहे विथ डिफरंट सेक्टर्ससाठी आहे. एक एक वॉर्डमध्ये टीम डिप्लॉय केली गेली आहे. याच्यामुळे मी सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करेल की आपण या सेंटरवर जा आणि वॅक्सिनेशनचा लाभ घ्या, तत्काल वॅक्सिनेशन करून मोकळे व्हा. अच्छा, इट मे बी पॉसिबल की जेव्हा इतके मोठे प्रमाणावर आपण वॅक्सिनेशनसाठी मोहीम चालवत आहे एकाच सेंटरवर काही कन्फ्युजन होऊ शकत आहे, या इट मे बी पॉसिबल की एकाच सेंटरची डॉक्टरला आपण नर्सेस होती वॅक्सिनेशनसाठी तो सेंटर ओपन राहायचा होता बट त्याच दिवशी त्याच्या फॅमिलीमध्ये कोणी बीमार झाला या समथिंग हॅपन, तर त्यावेळी थोडासा आपल्याला तो परिस्थिती सांभाळून घ्यायची आहे. टीम येईल आणि येऊन तिथे वॅक्सिनेशन करेल. बट अगेन औरंगाबाद कॉर्पोरेशन इज थिंकिंग की 30 एप्रिल नंतर जेव्हा ब्रेक द चेनचा इफेक्ट जाईल संपेल तदनंतर जे लोक वॅक्सिनेशनसाठी पात्र आहे तेच लोकांना स्थापना ओपन करण्याची परवानगी, सार्वजनिक स्थानवर येण्याची परवानगी दिली जाणार दिली जाऊ शकते का, आणि जर पात्र जो व्यक्ती पात्र आहे वॅक्सिनेशनसाठी आणि त्यांनी वॅक्सिन नाही घेतलेली आहे तर त्याचा फाईन केला गेला पाहिजे का, हे दोन प्रश्नावर औरंगाबाद महानगरपालिका विचार करत आहे आणि 30 एप्रिल पर्यंत लवकर निर्णय घेणार आहे.
अगेन औरंगाबाद महानगरपालिकेचे पूर्ण मेडिकल टीम डॉक्टर नीता पाडलकर आहे आणि पूर्ण स्टाफ कोविड मध्ये काम करत आहे आणि बियॉन्ड ए पॉइंट बियॉन्ड लिमिट जाऊन काम करत आहे। आता जेव्हा ब्रेक द चेन आपला इन द इफेक्ट आहे, आपले औरंगाबाद महानगरपालिकेचे सर्व वार्ड ऑफिसर टीचर्स एम्प्लॉईज जवान हे सर्व लोक ब्रेक द चेन मध्ये त्यांची ड्यूटी लावलेली आहे आपण आणि त्यामध्ये ते काम करत आहे। आणि वैक्सीनेशन जे आपली ड्राइव आहे त्याच्या मोहीम आपली अपर्णा ठेटे मॅडम संभालत आहे, ते टेक केअर करत आहे आणि वी आर होपिंग की जस्ट अगर वैक्सीनेशनची जे आता स्पीड आहे, माय टार्गेट वाज की पर डे कमीत कमी 10,000 वैक्सीनेशन झाला पाहिजे। इनिशियली मार्च मध्ये जेव्हा सुरू झाला तो 1,000 वैक्सीन 1,500 वैक्सीनेशन होत होता, आज आपण जवळपास 6,000 पर डे 6,000 वैक्सीनेशन पर डे पर्यंत पोहोचलेलो आहे, बट आपल्याला 10,000 वैक्सीनेशन पर डे टार्गेट आपण ठेवलेला आहे। वी आर होपिंग की लवकरच आपण त्या टार्गेटवर 10,000 पर डे वैक्सीनेशनचे टार्गेट कंप्लीट करणार आहे। 10,000 पर डे मीन्स 10 दिवस मध्ये 1,00,000 लोकांच्या आणि 30 दिवस मध्ये 3,00,000 लोकांचे वैक्सीनेशन करणे, जवळपास 3,50,000 से 4,00,000 लोकांचे वैक्सीनेशन करण्याचा आपला मानस आहे। तर त्याच्यामुळे मी सर्व पात्र नागरिकांना विनंती करतो की आपण या आणि वैक्सीनेशनचा लाभ तत्काल घ्या। उर्वरित जे गोष्टी आहे त्याच्यावर पूर्ण हेल्थ आपली टीम काम करत आहे। आय नो इट्स अ स्ट्रेसफुल सिच्युएशन, सर्वांना टेन्शन आहे, बट जे परिस्थिती आहे त्यामध्ये आपल्याला कटिबद्ध रूपाने आणि साहसपूर्वक समोर जावं लागणार आहे। वी आर गोइंग थ्रू आणि मागच्या वर्षी पण जसं मी सांगत होतो की जो आला आहे त्याला जावंच लागणार आहे, तर कोरोना आलेला आहे आणि कोरोनाला जावंच लागणार आहे। तो अशी स्ट्रेसफुल परमानंट सिच्युएशन परमानंट नाही राहणार आहे काही दिवस, बट वी हॅव टू फेस दिस सिच्युएशन। ओव्हरऑल अगेन मी जास्त लांबवत नाही आहे, पोस्ट कोविड नंतर सर्व लोकांना आपला टेक केअर करायची आहे आणि मला माझे जेव्हा मी कोरोना पॉझिटिव्ह होतो आपण सर्वांनी मला जे शुभेच्छा दिली, जे सहकार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।